या घडीची मोठी बातमी आहे. रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेल्या आहेत. रश्मी शुक्ला या सागर बंगल्यावर गेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांची त्या भेट घेतील. माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सागरवर पोहोचलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची त्या भेट घेत आहेत. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला विधानसभेच्या घोषणा विधानसभेची घोषणा झाली आणि त्याआधीच त्यांची आणि त्यानंतर त्यांची बदली झालेली होती आणि रश्मी शुक्ला आत्ता सागर बंगल्यावर पोहोचल्यात अशी माहिती पोहोचते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकरता त्या सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत. या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊया. ही मोठी घडामोड आहे. रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. राहुल, रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर. एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं भाजप महायुतीला एखादी यश आले, एकंदरीत या निवडणुका लागतात. रश्मी शुक्ला यांची तात्काळ रवानगी जी आहे ती डीजीपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी वारंवार झाली होती आणि तात्काळ त्या संदर्भात निवडणूक आयोगानं कारवाई करत त्यांना हटवलं देखील होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या 19 दरम्यानपासून फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला या आरोपी होत्या. त्यांच्यावर राजकीय हितसंबंध जोपासल्या प्रकरणी अनेकदा आरोप देखील झाले होते. मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने निवडणुका लागल्या त्याला त्यांना तात्काळ हटवावं अशी मागणी झाली आणि निवडणूक आयोगानं थेटपणे भूमिकेत त्यांना हटवलं देखील होतं. मात्र पुन्हा एकदा आता दोघांचेही रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या सदिच्छा भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. एकंदरीत बघितलं तर आज दिवसभरात अनेक राजकीय नेते आमदार माहितीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र ही भेट नक्कीच वेगळी मानली जाईल कारण नक्की. राहुल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण महानिकालाच्या बातम्यांकडे वळूया.